याकूब आपल्या कुटुंबासहित इजिप्तला कसा गेला, तिथे मरणाच्या वेळी आपल्या 12 मुलांसमोर येशू ख्रिस्त जगात येणार आहे ते प्रगट केलं आणि यहुदाच्या घरात येशू ख्रिस्त जन्माला येणार आहे असं सांगितलं. जैसी कोकिळा दुःखे भळबळी ती चंप्या छाई बैसली पीली सांडिली अपुली म्हणोनी रुदती निष्ठुरे काम तिये दातुनु तियेची पोखरणी जीवासुनु नीली गोटेरीची पीली चारुन पक्षे नाथिली म्हणोनी ते कोकिळा रुधन करी रात्रीच्या वेळा दुःखे झाली व्याकुळा तिला लागी बैसुनिया शाखावरी दुःखाचे गायन करी आळावीत नाना परी वियोगे करुनिया. कोकिळ पक्षी कसा आपली पिलं गेल्यामुळं चंपकाच्या झाडावर बसून दुःखानं व्याकुळ होऊन रडतो. पिलांना पंख फुटले नव्हते तेव्हा झाडाच्या ढोलीतील तिचं घरटं शोधून काढून त्यात लांब काठी घालून कोणा दुष्टानं पिलं चोरून नेली म्हणून ती कोकिळा रात्रीच्या वेळी रडते आणि पिलांसाठी दुःखानं व्याकुळ होते. फांद्यावर बसून दुःखाचं रडगाणं गाते. पिलांच्या वियोगात वेगवेगळ्या आवाजात रडते. हे याकोब भक्ताचं तसंच झालं. त्याला बन्यामिनचा वियोग झाला म्हणून तो दिवस रात्र रड रड रडला. पूर्वी त्याला योसेफचा जो वियोग घडला तो त्याच्या मनात होता. आता बन्यामिनला इजिप्तला नेलं त्यामुळे याकोबवर जणू दुःखाचा सागर लोटला. असो, याकोबचे ते 10 पुत्र इजिप्तच्या प्रधानाला भेटायला आपल्या देशातले फळं आणि इतर वस्तू घेऊन जायला निघाले. त्यांच्या धान्याच्या पोत्यातून मिळाले होते ते सर्व पैसे आणि पुन्हा गहू आणण्यासाठी आणखी पैसे त्या 10 जणांनी बरोबर घेतले. पुढे ते इजिप्तमध्ये आले. मग नगरात प्रवेश केला. 10ही जण योसेफच्या राजमंदिरात आले तेव्हा योसेफने मनात जाणले की बन्यामिन आलाय. त्याचा त्याला मनात खूप आनंद झाला. तेव्हा योसेफ प्रधानाला म्हणाला, त्यांना माझ्या घरात ने, त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था कर. ते ऐकून तो घरात गेला, त्यांना बरोबर घेतलं आणि त्यांच्यासाठी वेगवेगळ्या पक्वान्नांची व्यवस्था केली. तेव्हा तो आपल्याला घरी नेतो आहे हे पाहून 10ही भाऊ मनामध्ये खूप संकोचले. मग एकमेकांना खुणा करून बोलू लागले. पोत्यातून जी नाणी मिळाली त्यामुळे हे विघ्न उभं राहिलं. आपल्याला गुलाम करण्यासाठीच तो घरी येतोय. मग प्रधानाला अत्यंत गयावाया करून मागचा सगळा वृत्तांत सांगू लागले. आम्ही तुमची नाणी परत आणली आहे स्वामी, ती घ्या असं ते म्हणाले. प्रधान यहुद्यांना म्हणाला, तुम्ही जी नाणी आम्हाला दिली होती ती आमच्या जवळच आहे. हे माहिती असू द्या, ही नाणी तुम्हाला देवानं दिली आहे म्हणून तुम्ही गप्प राहा, मनात कशाचंही भय बाळगू नका. इतक्यात मध्यान्ह काळी योसेफ आपल्या घरी आला तेव्हा ते पुढे येऊन त्याला भेटले. योसेफसाठी आणलेली फळं त्याला दिली. त्याला साष्टांग नमस्कार घालून हात जोडले. त्यांना पाहून योसेफने त्यांचं स्वागत केलं. तुमचे वडील बरे आहेत का असं विचारलं. तू देशाचा समर्थ असा राजा आहेस, तू आमचं कुशल विचारलंस, तुझा सेवक असलेला आमचा पिता चांगला आहे असं बोलून त्यांनी योसेफला पुन्हा साष्टांग नमस्कार घातला, हात जोडले. तेव्हा योसेफ आपल्या भावांना पाहू लागला. त्यांच्यात आपला भाऊ आहे हे त्याला दिसलं. ते निरखून पाहिल्यानंतर त्यांना विचारलं, तुमच्या धाकट्या भावाबद्दल तुम्ही मला जे सांगितलं तो हाच आहे का असं त्यांना विचारलं. त्यावेळी इतकं बोलून त्याने बन्यामिनला न्याहाळलं आणि तुझे देव सर्व संकटातून रक्षण करो असं म्हणाला. योसेफ मनात गहिवरला, त्याच्या डोळ्यात अश्रू आले. थोडा वेळ शेजारच्या खोलीत जाऊन तो रडला. त्यावेळी सेवकांनी त्याला आठवण केली आणि सांगितलं, आमची एक विनंती ऐका, भोजन तयार आहे स्वामी, आता उशीर करू नका असं म्हटलं.
पण डोळ्यातील अश्रू पुसून तो भावासमोर आला. आनंदाने त्यांना आपल्या बरोबर जेवायला बसवलं. 11 भाऊ एका पंक्तीत बसले, आदरानं एकत्र भोजन करू लागले. त्याने सर्वांचा सन्मान केला, पण सर्वात जास्त बन्यामिनचा. त्याला 5 पट जास्त मान दिला. मग जेवण झाल्यावर ते उठले, नंतर थोडा वेळ बसले, तेव्हा युसेफ म्हणाला, आता तुम्ही विश्रांती घ्या आणि तुमचा थकवा घालवा. तिथे त्यांनी रात्र घालवली, नंतर दिवस उजाडला. मग प्रधानाला परत आपल्या गावी जाण्याची परवानगी विचारली. समर्थ प्रधाना, आता आम्हाला आमच्या गावी पाठवा, घरी आमचे वडील आमची वाट बघत असतील. तेव्हा योसेफनं हिब्रूंना पाठवलं, आपल्या प्रधानाला निरोप दिला, गव्हाची पोती भरून तयार ठेवा असं सांगितलं. आणि आणखीन एक गोष्ट त्यानं प्रधानाला सांगितली, त्यांची नाणी निवडून पोत्यात वर ठेवा आणि त्यांना कळू देऊ नका. नंतर योसेफ पुन्हा म्हणाला, माझं सोन्याचं पिण्याचं भांडं धाकट्या भावाच्या गाठोड्यात त्याच्या नकळत घाला. योसेफनं जितकं सांगितलं होतं ते प्रधानानं केलं, धान्य भरून दिलं आणि पोत्यात द्रव्यही घातलं. ते तिथून निघाले आणि नगराच्या वेशीवर आले. तेव्हा योसेफ प्रधानाला म्हणाला, यहुद्यांना धरून लवकरात लवकर इथे आणा. प्रधानाला असं सांगितलं तेव्हा तो त्यांच्या पाठी त्वरित निघाला. हिब्रूंनो, थांबा थांबा, पुढे जाऊ नका असं म्हणाला. नंतर प्रधान त्यांना म्हणाला, तुम्ही कसे हिब्रू आहात? आमच्या चांगल्या वागण्याचे तुम्ही असे वाईट वागून पांग फेडले. तेव्हा त्यांनी विचारलं, नाही आम्ही कोणाचं काहीच घेतलं नाही, तर तुम्ही असे निष्ठुरपणे का बोलतात? तो म्हणाला, माझ्या स्वामींचं सुवर्णाचं पिण्याचं भांडं तुमच्यापैकी एकानं चोरून आणलंय का? त्याचं हे निष्ठुर बोलणं ऐकून ते 11 जण दचकले. स्वामी, अशी ही दुर्दैवी गोष्ट आम्ही कशी करू? आमच्याकडून असं नीचकर्म कसं होईल? जी नाणी आम्हाला मिळाली होती ती सर्व आम्ही परत आणली, तर मग आम्ही याच्या घरी पिण्याच्या भांड्याची चोरी कशी करू? हे अघटित या जगात कधीही घडणार नाही. तुमच्या वस्तूची चोरी करून जर ती कोणाजवळ सापडली तर त्याच्या कपाळी मरण आहे, याची आम्हाला खात्री आहे. आम्ही सर्व स्वामींच्या घरी दास म्हणून राहू. तेव्हा प्रधान म्हणाला, हे ठीक आहे, ज्याच्याजवळ पिण्याचं भांडं मिळेल तोच दास म्हणून राहील, इतर आपल्या देशात आनंदानं परत जातील. तेव्हा आपली गाढवं थांबून पोती खाली जमिनीवर उतरवली. मग ती उघडून त्यात शोध घेतला. एकेकाची गाठोडी सोडून प्रधान त्यात शोधू लागले. सगळ्यांचा शोध घेतल्यावर तो बन्यामिनकडे परत आला. बन्यामिनच्या गाठोड्यात ते पिण्याचं पात्र झळकत होत. ते हातात घेऊन सर्वांना दाखवलं. ते पाहून सगळे दचकले, सगळ्यांचे चेहरे पडले. दुःखानं ते आपली वस्त्र फाडू लागले आणि पुन्हा पोती उचलून गाढवावर ठेवून ते परत प्रधानाबरोबर नगराकडे निघाले. तेव्हा ते झपाट्यानं तिथे पोहोचले, योसेफ समोर गेले, त्याच्यासमोर जमिनीवर साष्टांग नमस्कार घालून करुणा भाकली. योसेफ हिब्रूंना म्हणाला, कशी ही हीन करणी केली? तेव्हा यहुदा म्हणाला, कृपा करून माझी विनंती ऐका, तू इजिप्तचा राजा आहेस, तुला आम्ही उलट उत्तर कसं द्यावं? आम्ही जर हे दुष्ट कृत्य केलं असेल तर ते देवाला माहिती आहे. आता आमचं बोलणंच खुंटलंय, आम्ही तुमचं दास्यत्व करू आणि ज्यानं सोनं चोरलं आहे त्याच्या सहित राहू. त्यावेळेस योसेफ म्हणाला, हा विचार योग्य नाही, ज्यानं तो पिण्याचं पात्र चोरलंय तोच माझा दास, तुम्ही आनंदाने घरी जा. तेव्हा यहुदा पुढे गेला, योसेफच्या पायाशी जाऊन त्याला विनंती केली, मी तुझा दास आहे, या सेवकाची विनंती ऐका, या अज्ञानीच्या बोलण्याचा राग धरू नका. तू म्हणाला, त्यांच्यावर पित्याचे फार प्रेम आहे, आम्ही जर याला इथेच सोडून गेलो आणि तो जर का परत आला नाही असं पाहून पिता प्राण सोडी. या दोन्ही पितापुत्रांचे एकच अंतःकरण आणि एकच मन आहे, म्हणून तो लगेच मरण पावेल. म्हणून त्याच्याऐवजी मी तुमच्या घरी दास्यत्व करीन. या लेकराला भावांबरोबर पित्याकडे पाठवा. याला इथे सोडून जर का आम्ही गेलो तर बापाचं सांत्वन कोण करेल? म्हणून स्वामी कृपा करून त्या मुलाला घरी पाठवा. यहुदा असे बोलल्यावर इतर 10 भाऊ रडू लागले. त्यांच्यापेक्षा बन्यामिनचं रडणं वेगळंच होतं. यहुदाचा निर्धार ऐकून योसेफला गहिवर आवरला नाही. मग तो त्यांच्यापुढे रडू लागला. तिथे खूप लोक बसले होते, त्या सगळ्यांना त्वरित पाठवून दिलं. ते उठून दाराबाहेर गेले. ते गेल्यानंतर त्या भावासमोर तो मोठ्यानं रडू लागला. त्याचा आवाज बाहेर ऐकू येऊ लागला. बाहेरचे सगळे लोक सभाजनांसहित ते रडणं ऐकू लागले. मग तो भावाजवळ गेला. काय बोलला? म्हणाला,
मी योसेफ तुमचा भाऊ, तुम्ही मला कसं ओळखलं नाही? माझे वडील अजून जिवंत आहेत की नाही हे मला सत्य सांगा. योसेफचं बोलणं ऐकून ते मनातल्या मनात दचकले. विस्मयामुळे ते बोलले नाहीत आणि आश्चर्यचकित होऊन पाहत राहिले. ते सर्व भयभीत झालेले पाहून योसेफ गोड शब्दात त्यांना बोलू लागला. माझ्या भावांनो, भिऊ नका. तुम्ही मला या इजिप्त देशात विकून टाकलं आणि माझा घात केला, पण त्या कारणासाठी मनात भीती बाळगू नका. देवानं माझा सांभाळ केला, तुमच्या आधी मला इथे पाठवलं, या दुष्काळात तुमचे प्राण वाचवण्यासाठी मला पाठवलं. फारोनं माझा सांभाळ केला, मी त्याला पित्यासमान मानलं, त्यानं मला राजसभेचा प्रधान इजिप्तचा स्वामी केलं. आता तुम्ही वेगानं परत आपल्या घरी जायला निघा. माझ्या पित्याला माझे दोन्ही हात जोडून नमस्कार सांगा. तुम्ही तुमच्या डोळ्यांनी जे पाहिलं ते वडिलांजवळ सांगा. मी आणखीन एक सांगतो, ते तुम्ही ऐका. पृथ्वीवर दुष्काळ पडलाय, तो अजून 5 वर्ष राहील. कुटुंब बरोबर घेऊन त्यांना इथं यायला सांगा. तिथं राहिल्यानंतर दुष्काळ निवारण्यासाठी तुम्ही काय कराल, म्हणून इजिप्तला लवकर या अशी माझी विनंती त्यांना सांगा. मी तुम्हा सगळ्यांना इथं जमीन देईन, माझ्या वडिलांना तुम्ही हे सांगा, असं योसेफ म्हणाला. योसेफ आणखी काही गोड शब्द आपल्या भावांशी बोलला. मग सगळ्यांचे चुंबन घेऊन प्रेमानं आलिंगन दिलं. एकेकाला आलिंगन देऊन अतिस्नेहानं रडू लागला. हे राजवाड्यात ऐकून फारू आश्चर्य करू लागला. योसेफचे भाऊ आले, ते एकमेकांना भेटले हे फारूनं ऐकलं आणि त्यालाही खूप आनंद झाला. राजाच्या अनुज्ञेनं योसेफने धान्य भरून दिलं. परतीच्या प्रवासात लागेल म्हणून ते आपल्या भावांना दिलं. त्यांना गाडी दिली, लहान मुलांना बसण्यासाठी आणि त्यांच्या स्त्रियांना आणण्यासाठी. वस्त्र अलंकार आणि पुष्कळ संपत्ती वडिलांसाठी पाठवली. इजिप्त देशातल्या असंख्य भेटी पाठवल्या आणि त्या भावांना वस्त्र आणि अलंकार दिले. सर्व काही लवकरात लवकर तयार करून त्यांना निरोप दिला. तुम्ही तुमच्या मार्गाला लागल्यावर तुमच्या मनात स्नेह असू द्या. एकमेकांवर रागवून व्यर्थ शिणू नका. मग हिब्रू आपल्या देशात जायला निघाले. ते आपल्या गावाच्या वेशीपाशी आले. पित्याला सांगण्यासाठी सेवकाला पाठवलं. तो झटकन गेला. याकोबला विनंती केली, तुमची मुलं इजिप्त देशावरून परत आली आहेत असं सांगितलं. तुमचा मुलगा योसेफ जिवंत आहे, त्याला इजिप्तचा प्रधान केलं आहे. त्याच्यावर फारो राजानं कृपा केली, त्यानं वस्त्र संपत्ती अलंकार अपार द्रव्य पाठवलं आहे. तुम्हाला वेगानं तिथं नेण्यासाठी गाडी पाठवली आहे. तो सेवक इतके बोलला ते ऐकून भक्त याकोब आश्चर्यचकित झाला. ते बोलणं त्याला खरं वाटलं नाही. तो म्हणाला, देवाय काय, माझी बिचाराची चेष्टा करत, मागचे कष्ट पुरेसे नव्हते म्हणून आता माझे हसे झाले. सेवक म्हणाला, ते जवळ आले आहेत, पहा गाड्यांची धूळ उडते, तुझे महापराक्रमी पुत्र येत आहेत, ते पहा असंख्य गाड्या आल्या आहेत, योसेफचे पुष्कळ सैन्य तुम्हाला तिथे नेण्यासाठी आलं आहे असं तो बोलला. तेव्हा ते जवळ आले, गाड्यांमुळे पृथ्वी हादरली, गाड्या रस्ता जोरानं धावत आल्या, याकोबच्या दारात उतरल्या. भक्त याकोबनं मुलांना पाहिलं, त्यांना प्रेमानं आलिंगन दिलं. त्यांनी वडिलांना इजिप्तचं वृत्त सांगितलं. गाड्या भरून संपत्ती वस्त्रालंकार आणले आहेत, बरोबर द्रव्य आणलं आहे, ते योसेफने पाठवलंय. ती सगळी संपत्ती पाहून योसेफचा प्रत्यय त्यांच्या मनात आला. तो जिवंत आहे हे त्यांना जाणलं. अर्धवट झोपेतून जाग्या झालेल्या माणसासारखे याकोबचं मन निवांत झालं. मग तो त्यांना काय म्हणाला, माझा योसेफ जिवंत आहे हेच माझ्यासाठी पुरे. मी आता जिवंत आहे तोपर्यंत त्याला पाहायला वेगानं जाईन. म्हणून मुलं बायका नातवंड द्रव्य संपत्ती गोधन इत्यादी बरोबर घेऊन तो मुलांच्या भेटीला इजिप्तला गेला. आपले वडील येत आहे ही वार्ता योसेफनं ऐकली. त्यांच्या भेटीला जाण्यासाठी रथ शृंगारून आणला. योसेफचा रथ पुढे आला. तो तेजपुंज रत्नांनी मढवलेला होता. त्यावर हिब्रू याकोबचा मुलगा बसला. रणवाद्य वाजू लागली. त्यांचा आवाज आकाशात मावेनासा झाला. योसेफ सगळ्या सैन्याबरोबर पुढे गेला. निशाणीचा डंका वाजू लागला. योसेफ पुढे निघाला मार्गात आपल्या पित्याला भेटण्यासाठी. पिता येतो आहे हे योसेफने पाहिलं. तो रथातनं खाली उतरला. त्यानं लोटांगण घातलं आणि त्याला हृदयाशी धरलं. गाढ आलिंगन देऊन योसेफ प्रेमाने रडू लागला. याकोब म्हणाला, योसेफ माझं बोलणं ऐक, माझ्या प्रिय पुत्रा, आता तू मला भेटला आहेस, तुझं मुखकमळ मी पाहिलं, माझ्या मरणकाळी आता
केवळ सुखच मिळेल. तेव्हा योसेफ पित्याला म्हणाला, माझं जीवन धन्य आहे, कृपाळू वडिलांच्या दर्शनानं मी कृतार्थ झालोय. जितके कष्ट भोगले, जे इजिप्त देशात सहन केले, त्याहून जास्त मला तुमची उदासीनता वाटली. आपल्याला वियोग घडला, त्याचा मला त्रास झाला, पण देवानं सांभाळ केला, तुमची भेट झाली. जशी धनसंपत्ती हरवली आणि नंतर मग ती पुन्हा मिळवली, तसंच तुमच्या भेटीनं मला वाटतंय. जे आपले सुखदुःख होते ते एकमेकांना सांगितले. मग योसेफ पित्याला म्हणाला, आता नगरात प्रवेश करा. तो म्हणाला, आता मन शांत करा, आमच्या घरात आनंदानं या, तुम्हाला जे काही हवं असेल ते मी देईन. अशा दुष्काळाच्या प्रसंगात याकोब आपल्या मुलांना घेऊन कनान देश सोडून परदेशी होऊन निघाला. याकोब, मुले, बायका, नातवंड जे इजिप्तला गेले, ते सर्व 70 लोक तेथे काहीही काळजी न करता राहिले. फारोनही त्यांच्यावर कृपा केली, त्यांना गोशेन नावाचा प्रांत दिला. इस्रायलचे वंशज तिथे राहिले. इस्रायलची ती सर्व प्रजा इजिप्तच्या गोशेन प्रांतात होती. त्या लोकांची उत्पत्ती खूप होती आणि ती नंतर वाढली. परमेश्वराची आपल्या प्रजेवर खूप कृपा होती. योसेफची अशी कथा स्वामीनं सविस्तर सांगितली. अशी कथा ऐकून सर्व श्रोत्यांची मुखकमळं प्रकाशमान झाली. तेव्हा एक ब्राह्मण भक्ताजवळ काय म्हणाला, तो म्हणाला, याकूब आणि योसेफ एवढे मोठे भक्त असताना वैकुंठनाथानं त्यांना इतके कष्ट का दिले? आणि तेच आजही आपण पाहत आहोत. एखाद्या वेळी वैकुंठपती दुष्टांना सुख देतो आणि चांगले लोक खूप कष्ट भोगतात. तेव्हा त्यांच्या बोलण्यावर स्वामी गुरु काय म्हणाले, म्हणाले, याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला सांगतो, ते ऐका. ज्याला शेवटी मुक्ती मिळते त्याला स्वामी या जगात बहुतेक वेळा कष्ट भोगायला लावतो. ते जरी देवभक्त झाले असले तरी कधी कधी चुकले असतील, म्हणून देवाने त्या भक्तांना थोडे कष्ट दिले. आणि जे चांगले वर्तन करतात ते काही थोडे अपराध करतात, म्हणून स्वामीच्या धर्मानुसार त्यांनाही कष्ट भोगावे लागतात. आणि जर त्यांनी काहीही अपराध केला नाही तरी त्यांना कष्ट करावे लागतात, कारण सुख भोगल्यानंतर ते कदाचित अपराध करतील म्हणून. अशा प्रकारे देव चांगल्यांना कष्ट देतो कारण त्यांनी अपराध केलेला असतो, किंवा जर त्यांना कष्ट दिले नाही तर ते अपराध करतील असं वाटतं म्हणून. जसा प्रेमळ पिता आपल्या मुलांना शिस्त लावतो, तसंच देव आपल्या सेवकाला कष्ट देतो. सोनार जसा वेळोवेळी सोन्यातला हिण धातू वेगळा काढण्यासाठी सोनं अग्नीत टाकतो, मग चांगलं चोख सोनं बाहेर काढतो, तसाच देव आपल्या भक्तांना रोज कष्ट देतो आणि त्यामुळेच ते निष्कलंक होतात. आता दुसरा प्रकार ऐका. भक्तांची सत्व परीक्षा पाहण्यासाठी परमेश्वर आपल्या भक्तांना कष्ट देतो. सोने शुद्ध आहे की नाही हे पाहण्यासाठी सोनार सोनं कसोटीवर घासून त्याकडे नीट पाहतो. त्याचप्रमाणे देव आपल्या सेवकांना कष्टाच्या शिळेवर घासतो, ते सर्व भक्त आहेत हे सगळ्यांना दाखवण्यासाठी. आणि आता तिसरा गुण ऐका. स्वामी भक्तांना जे कष्ट देतो त्यामुळे त्यांची शुद्ध इच्छा जगात प्रगट होते. देव त्यांचं चांगलं करतो आहे हे पाहून ते देवाची सेवा करत नाहीत, तर तो देव आहे म्हणून त्याच्या प्रेमाखातर ते सेवा करतात. आणि आता चौथा गुण सांगतो. दोन स्वर्ग कुठले ते परमेश्वर कधीही सांगत नाही. या जगात जे सुख भोगतात त्यांना पुढच्या संसारी दुःख भोगावे लागते, आणि ज्यांना इथं दुःख मिळतं त्यांना तिथे सुख मिळतं. पाचवा गुण आहे का. आदामाच्या हातून अपराध घडला म्हणून अवघी मनुष्य जात अवगुणी झाली. त्या अवगुणांमुळे देवाच्या गोष्टी मनात आजपर्यंत जात नाहीत, खूप कष्ट सहन केल्यानंतर त्या मनात जातात. जसा एखादा मुलगा शाळेत शिकण्यासाठी जातो, सुरुवातीला त्याला गुरुचं शिकवणं कळतच नाही, मग त्याला मार दिल्यावर जे त्याला आधी कळत नव्हतं ते मारल्यामुळे कळायला लागतं. तसं त्या भावांचं झालं. योसेफने त्यांना कष्ट दिले, मग त्यांनी आपलं पाप मनोमन ओळखलं. ते म्हणाले, आपण पाप केलं म्हणून आपण ही परतफेड करीत आहोत. योसेफला आपण खूप त्रास दिला म्हणून असं झालं. आता सहावा प्रकार सांगतो. संसारात कष्टाचं फळ खूप मिळतं हे पाहून देव भक्तांना कष्ट देतो. त्या थोड्या कष्टामुळे शेवटी चांगलं फळ मिळतं. स्वर्गात जे सुख लाभतं ते अवर्णनीय असतं. अशा एखाद्या वेळी संसारात जरी प्राण्यांना कष्ट भोगावे लागले तरी त्या कष्टापेक्षा अधिक सुख त्यांना इथं मिळत असतं. आता योसेफचं उदाहरण पहा. भावांनी त्याला विकलं
तीन वर्ष त्याने खूप कष्टात काढली। मग 12-13 वर्ष तो पोटिफरच्या घरी प्रधान होता, त्यानंतर 2 वर्ष तुरुंगात होता, मग तो 80 वर्ष इजिप्तवर राज्य करत होता। त्याने आपल्या हुशारीनं चांगला राज्यकारभार चालवला। आता आणखीन एक ऐका, वाईट लोकांना स्वामी कोणत्या कारणासाठी सुख देतो ते कारण सांगतो। जसा एखादा चांगला माणूस कधीतरी अपराध करतो किंवा त्याच्यावर मागे केलेला दोष येतो, तसा एखादा वाईट माणूस थोडे बहुत पुण्य करतो किंवा पूर्वी केलेलं सत्कृत्य त्याच्या कामी येतं। या सत्कृत्यांमुळे त्या वाईट माणसाला देव संसार सुख देऊन त्याचं चांगलं करतो। याला काही अर्थ नाही असं म्हणू नका, कारण मग ते सदा सर्वदा यमपुरीतील यातना भोगणार आहेत। या प्राण्यांना देव संसार सुख देतो, पण ते एक नवल आहे असं म्हणण्याचं काहीही कारण नाही। आता आणखीन एक ऐका, योसेफ हा याकोबचा मुलगा, तो प्रत्येक बाबतीत ख्रिस्ताचं प्रतिरूप होता। जसं वडिलांनी योसेफला आपल्या भावांना भेटायला घरून रानात पाठवलं होतं, तसं देवाने आपल्या सुपुत्राला मनुष्याला पाचारण करण्यासाठी स्वर्गातून पृथ्वीवर पाठवलं। त्याच्या भावांच्या मनात योसेफ बद्दलचा मत्सर होता, त्याचं काम चांगलं नव्हतं म्हणून त्यांना धाक दाखवला होता। त्याचप्रमाणे यहुदी लोक ख्रिस्ताचे शत्रू झाले, ते शेवटपर्यंत त्याच्या विरुद्ध होते। भावांनी योसेफला विकलं, त्याचं मोल म्हणून 20 नाणी घेतली। आपल्या स्वामीला यहुदानं विकलं आणि 30 नाणी घेतली। भावांनी योसेफचे अलंकार काढून घेतले, त्याचं अर्ध शरीर उघडं केलं, मग त्याला कोरड्या असलेल्या खोल विहिरीत टाकलं। यहुद्यांनी स्वामीला नग्न केलं, डोक्यावरचे केस सोडले तर तो मोकळा होता, मारण्यासाठी त्याला वाळलेल्या लाकडांवर जोडलं आणि तो योसेफ इजिप्तचा दीपक झाला। त्यानं इजिप्तच्या लोकांना तारलं आणि त्याला संसार तारक असं नाव मिळालं। माझा तारणहार ख्रिस्त स्वामी फार थोर आहे, हे सत्य आहे, कारण त्याने संपूर्ण जगाचं तारण केलं आहे। असो, पुढे याकोबचा मृत्यू झाला, तो इजिप्तमध्ये कसा मरण पावला हे वृत्तांत मी सांगेन, श्रोत्यांनो ते ऐका। याकूब 17 वर्षापेक्षा जास्त काळ इजिप्तमध्ये होता। मग केव्हा तरी मरण वेळ आली, तेव्हा योसेफला बोलवून आणलं, सगळ्या मुलांना एकत्र बोलावलं। मग त्याच्याजवळ काय वचन बोलला? म्हणाला, माझ्या मुलांनो, मी काय म्हणतो ते ऐका। मी आता मृत्यूपंथाला लागलोय, माझं शेवटचं बोलणं तुम्ही ऐका। ज्या गोष्टी तुमच्या मुलांच्या पुढे जगात घडणार आहेत त्या सर्व मी तुम्हाला सांगतो, तुम्ही लक्ष द्या। तेव्हा एकेकाला बोलवलं, त्याच्या मुलांचं देवानं सांगितलेलं पुढील भविष्य त्यांना त्याने सांगितलं। मग त्यावेळी त्याच्या चौथ्या मुलाला यहुदाला जवळ बोलावलं, त्याच्या कुळात ख्रिस्त स्वामी पृथ्वीवर जन्माला येणार होता। त्यासंबंधी यहुदाला काय बोलला तो म्हणाला, सिंहाच्या छोट्या छाव्याप्रमाणे यहुदा तू आमच्या कुळात आहेस, या जगात जो कोणी आहे तो मनुष्य रूपात जन्माला येईल, 9 खंडात आणि 7 बेटात त्याची वाट पाहिली जात आहे। तो या जगात येईपर्यंत यहुदाच्या वंशातील लोक राज्य करतील, या कुळातील लोक राजा किंवा सेनापती होतील। इस्रायल एवढं यहुदाशी बोलला, त्याला पुढील वृत्तांत सांगितला, त्यानं दिलेला वर कधी खरा झाला, श्रोत्यांनो ते आता ऐका। याकोब मेल्यानंतर 810 वर्ष चढल्यानंतर यहुदाच्या कुळातील दाविद राजा झाला। मग आणखी 1000 वर्ष यरुशलेम राज्याच्या नगरात त्या कुळाचे चांगले राजे अथवा सेनापती झाले। पुढे त्यांच्या वंशातील लोक राजे किंवा सेनापती राहिले नाहीत। तेव्हा या जगात ख्रिस्त स्वामींचा जन्म झाला। भक्त याकोब 140 वर्ष जगला, मग तो इजिप्तमध्ये मरण पावला, मग त्याचं कनान देशात दफन केलं आणि नंतर योसेफ या जगामध्ये 110 वर्ष राहिला आणि तोही इजिप्तमध्येच मरण पावला। मरणाच्या वेळी त्याने भावाला सांगितलं, मी मेल्यानंतर देव तुमच्या मुलांवर कृपा करेल, जो देश आमच्या वडिलांना आणि अब्राहम इसहाक यांना देईल असं सांगितलं तो तुम्हाला देईल, हा देश सोडून तो तुम्हाला इथून घेऊन जाईल, तेव्हा माझ्या अस्थि तुम्ही कनान देशात बरोबर घेऊन जा। इतकं योसेफ मरणाच्या शेवटी भावांशी बोलला, त्यांनी तथास्तु म्हटलं आणि आम्ही करू असं वचन दिलं। अशा प्रकारे इस्रायलची मुलं इजिप्तमधून परदेशाला गेली। मग देवाने अब्राहमला सांगितलं होतं तसं झालं,
मागे देवाने अब्राहमला सांगितलं तसं झालं. पुढे देवाने अपूर्व गोष्ट करून त्यांना परत आपल्या देशात कसं आणलं त्यांना